अकोला जिल्ह्यात 5 नगरपालिकांमध्ये निवडणुकीचा ज्वर चढायला सुरुवात झाली आहे. गेल्या निवडणुकीत 5ही नगरपालिकांमध्ये कुठल्याही एका पक्षाला स्वबळावर सत्ता प्राप्त करता आली नव्हती. सध्या अकोट, मूर्तिजापूर, पातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. बाळापुरात परिवर्तन आघाडीची तर तेल्हारमध्ये भाजप सत्तेवर आहे. या 5ही नगरपालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठीच या सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सत्तेत असल्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक सर्वाधिक प्रतिष्ठेची असणार आहे. तर गेल्या निवडणुकीत काहीच जादू न दाखवलेल्या शिवसेनेसाठी ही निवडणूक नव्यानं बांधणी करण्यासारखी ठरणार आहे. भारतीय जनता पक्षानं जिल्ह्याच्या 5 नगरपालिका होऊ घातल्या. त्या 5 नगरपालिकेच्या स्थानिक ठिकाणी सर्व अध्यक्ष मंडळ अध्यक्षाला निवडणूक सांगितलं आहे किंवा युती करायची चिंता आपण शिवसेनेसोबत करू शकतो. जर नाही झाली तर आम्ही स्वबळावर तयार. आघाडीचं आम्ही तेल्हारात आमचं आघाडीसोबत चालू आहे, बोलणी चालू आहे. आता 1-2 दिवसात त्याचाही निर्णय होईल. काँग्रेसमध्ये अंतर्गत मंडळीची भीती यावेळीही कायमच आहे. राष्ट्रवादीची 3 पालिकेत सत्ता असल्यानं स्थिती उत्तम आहे, पण ती टिकवण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार आहे. भारिप बहुजन महासंघाची काय भूमिका असेल याकडेही साऱ्यांचं लक्ष असेल. मनसेसह काही स्थानिक आघाड्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. तर अनेक ठिकाणी राजकीय पक्षांमध्ये बंडखोरीची शक्यता लक्षात घेता अपक्षांनाही भाव येण्याची शक्यता आहे. 3 नगरपालिकेतील मुलाखती आमच्या आतापर्यंत आटोपलेल्या आहेत. आजही तेल्हाऱ्याची आज मुलाखती आणि उद्या बाळापूर असं करून पहिली प्राथमिक फेरी आम्ही संपवलेली आहे आणि याचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे देऊन पुढील वाटचाल आम्ही करणार आहे. होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकांसंदर्भात, आता येणाऱ्या नगरपालिका निवडणुकांसंदर्भात 5 नगरपालिकांचं निवडणूक आहे. भारिप बहुजन महासंघ हा स्वबळावरती लढेल आणि स्वबळावरच सत्ता स्थापित करेल. 5ही नगरपरिषदांमध्ये भारिप बहुजन महासंघाचा नगराध्यक्ष व बहुमत निश्चित राहील अशी रणनीती पक्षातर्फे आखण्यात आली आहे. आता पालिकांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांची परीक्षा आणि पक्षाच्या प्रतिष्ठेची लढाई सुरू झाली. त्यात बाजी कोण मारतं ते येत्या काळात स्पष्ट होईलच. जय जगड, झी मीडिया, अकोला. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.